वेलकम टू न्यू ब्लॉग फ्रेंड्स. सर आपण आता चाललो आहोत मार्केटमध्ये. मार्केटमध्ये आय मीन डीमार्टमध्ये चाललो आहे. इथेच आपला घराजवळ येते, कारण की घरातली काही शॉपिंग करायची बाकी आहे आणि पूजाला पण काही गिफ्ट घ्यायचे आहेत. ते आपण सांगूच गिफ्ट घेताना कशाबद्दल येते. आता निघावं लागेल लवकर, कारण की 9:30 होऊन गेलेत. माहिती नव्हतं, पूजाला अगोदर माहिती होतं. तिने मला सांगितलं की जस्ट डीमार्टच्या खालीच पार्किंग आहे, तर स्कूटी इथे पार्क केली. मोठा स्पेशियस जागा आहे, म्हणजे मोठी स्पेशियस जागा आहे पार्किंगसाठी. जस्ट आम्ही पिशवी कॅरी करतो नेहमी, कारण की डीमार्टमधून पिशवी दुसरी घ्यावी नाही लागत. लकीली इथे लिफ्ट पण आहे, आम्ही लिफ्ट थांबवली. अरे जस्ट लिफ्ट थांबवली होती, बाकी तिला आठवली. अच्छा, ही लिफ्ट मला या साईडने उघडत, कारण की डीमार्टमध्ये सगळ्या लिफ्ट या साईडनेच उघड झाले. तर नाही तर आम्हाला वाटलेलं पूर्ण असं ते पार्किंग घुमून जावं लागेल. अच्छा आलो, फेमस झालं. इथूनच प्रॉपर एंट्री होती. आम्ही जेव्हा कधी येतो ना, पॉपकॉर्न संपलेले असतात. एकदा संपलेले तरी असतात, किंवा हे तरी आउट ऑफ ड्युटी असतात ब्रेकवरती. बॅगला जस्ट टॅप करून घेतोय, म्हणजे आहेत काय सेफ्टी नॉर्म्स त्यांचे, ज्यामुळे हे करावं लागतं दर टाइमाला. अरे सिक्युरिटी चेक. इथे सुरुवात होते आपल्या शॉपिंगची आणि इथे सुरुवात होते बागाला. बघू आता एक एक गोष्टी घेऊ. पहिला तर बिस्किट, कारण की स्टार्टिंगलाच इथे बिस्किटचं सेक्शन आहे आणि बऱ्यापैकी एकदम गोदाम भरलं आहे पूर्ण बिस्किटचं. एक मोनॅकोचं एक बिस्किट आहे जे ब्ल्यू कलरमध्ये येतं पॅकेट त्याचं, आणि ते जिरा आणि मसाला वगैरे असतो त्याच्यामध्ये. स्पायसी असतं ते बिस्किट, थोडं मस्त लागतं चहासोबत पण खायला, बट ते भेटतच नाही. बाकी सगळ्या फ्लेवर भेटतील मोनॅकोचे, बट ते वाला भेटत नाही. ऑलमोस्ट 2-3 सेक्शन आपण स्किप करून आलो आहे, कारण की पूजा म्हणते त्यांची गरज नाही आपल्याला. तर काही थोडक्याच गोष्टी आहेत. रेशन फिल करायला आलो आहे घरचं, चिप्स आणि काही तांदूळ डाळ वगैरे. बाकी मग तुला काय पाहिजे बेटा? आव्या हो काय पाहिजे का? चल तू घे काय पाहिजे असेल. चल इथून ट्रॉली जाईल का? अरे इथे बघ, इथे बघ काय घ्यायचं आहे तर. असे बोर्ड पाहिजे रे. नको 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 यास. पूजा माझ्या पसंतीचं कसं घ्यायला लागली सगळं काय काय माहिती. पूजा देव दे, स्वतः पण आलं पॅकेट. पूजा घे काऊ ले. पूजा 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 ते आवडतं मला, माहिती आहे ना. अरे ठीक आहे, मला आवडतं ना ते. जे पडलं होतं तेच घे ना. अरे ब्ल्यू वाला पण घे. बाकी एक कमेंट पण आली होती आपल्याला की तुम्ही हे गोरेगावचं डीमार्ट नाही आहे, चुकीचं इन्फॉर्मेशन देत आहे. ऍक्च्युली हे राम मंदिरचं आहे, बट हे कसं हिला गोरेगावानी हे एकाच हायवेला म्हणजे शेअर करतात, तर त्यामुळे मी गोरेगावचं हे बोललो होतो. बट तरी पण गोरेगावचंच कन्सिडर करतो आहे मी तरी, कारण की आम्ही गोरेगाववरून हे मला तरी जवळ पडलं आहे तर म्हणून. काय नाही काय नाही, चल खाली आहे, नाहीतर ऐनवेळी फार गर्दी असते. आज मोकळं आहे, कारण की आम्ही ॲक्च्युली उशीरा आलो आहे बंद होण्याच्या टायमिंगला. तर मला तर वाटतं ह्याच टायमिंगला आलं पाहिजे कधी पण डीमार्टमध्ये, कारण की आपल्याला मोकळीकता भेटते जरा आणि जरा वेळ भेटेल प्रॉपर शॉपिंगसाठी. इथे अशी इतकी लाईन लागलेली असते की थांबावं लागतं नंबर 1 पर्यंत. पण आय थिंक आता पूजा डायरेक्ट काउंटरवरती जाणार आहे. खालच्या फ्लोअरवरती झालं आहे आपलं. खालच्या फ्लोअरवरती इथे सगळं जेवणाचं आहे खाण्यापिण्याचं. आता आपण याच्या वरच्या फ्लोअरवर चाललं. होईल का जागा? इतर ग्रॉसरीज इथे जसं की कपडे, ब्लँकेट, हे मशीन पावडर्स वगैरे. हां चालो, कुठे जायचं? फर्स्ट फ्लोअरवरती गेल्यानंतर समजलं की शूटिंग अलाउड नाही आहे, व्हिडिओ शूट वगैरे, म्हणून मी थांबवला. प्लस काही गिफ्ट पण घ्यायचं होतं जे निशांतानी आली होती, ते घरी येणार आहेत. केळवांचं जेवण मग सॅटर्डेला ते जेवायला बोलवलं आहे पूजानी घरी, तर त्यासाठी त्यांच्यासाठी गिफ्ट पण घ्यायचं होतं म्हणून आपण ते काही डिस्क्लोज केलं नाही आहे. नाही तर ब्लॉगमधून त्यांना समजेलच. काउंटर पण क्लोज होत आलेले, वेळ नव्हता म्हणून फटफट आम्ही जे काय होतं ते घेतलं आणि निघालो. तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट पार्किंग लॉट पण खाली झालं आहे. पिशवीचं थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालं आपलं, ज्यामुळे थोडंफार सामान हरत बसणार आहे आणि थोडंफार पुढे थोडंफार पूजा आलं आहे.
ते पूर्ण नाही दाखवू शकत, जसं की मगाशी म्हटलं काही गिफ्ट पण आहे त्याच्यामध्ये. घाबरली प्रॉपर 10:30 वाजलेत आणि आता घरी जाऊ काहीतरी खाऊ किंवा घरी जाऊनच तुझं जेवण बनवेल. आणि सामान ऑलमोस्ट पॅक झालंय, मला एक्स्ट्रीम टर्न नाही घेता येणार, पण जसं जमेल तसं स्लो स्पीड मध्ये आपण घरी पोहोचू. सामान ठेवून दिलंय घरी, जे पण डिमार्ट मधून आपण घेतलं होतं आणि जसं आता डिनर साठी पुढे तरी बाहेर, कारण की आता उशीर होईल पूजाला बनवता बनवता. हो बघा बोललो तुला, तर जसं आता डिनर साठी बाहेर जावं लागतं, कारण की घरी आता बनवत बसले की उशीर होईल, त्यामुळे म्हटलं बाहेरच जाऊ. जे हॉटेल पूजा बोलली होती ते तर ऍक्च्युली क्लोज झालंय, तरी पण तरी पूजा विचारायला गेली एकदा बंद झालंय की नाही. ज्या हॉटेल्स आपण सिलेक्ट केले होते ते तर सगळे बंद झालेत ऑलमोस्ट, कारण की 11 होऊन गेले, तर एक सुदर्शनच बाकी आहे, म्हणून पूजा म्हटली की हाच एक ऑप्शन आहे. ऑर्डर दिली आपण, जस्ट टाइमपास आहे तर त्याच्यावरती दोघंही झोपून पडलं, कारण की दोघांना पण भूक लागली. हिला पण भूक लागली नाही आहे, कारण की हिला बरोबर निघालेलं, पण तिची मस्ती इतके चालू आहे ना, टेबलवरती चढून बसते सारखी सारखी, म्हणून हिला मी पकडून ठेवलं. एवढंच की कोणी कंप्लेंट नाही करत की असं काय करते म्हणून, ती गोष्ट चांगलं नाही, तर मग गपचूप बसवायला मला पण आवडणार नाही बाबा. ह्याच्यासाठी तिला देते, कारण की ती जितके तिचे हात बिझी राहतील काहीतरी खाण्यामध्ये तितके ती शांत बसणार आहे ना. जर स्टार्टर आलाय तर शांततेत खाता आलं पाहिजे, कारण की इथे आहे डायनोसॉर इकडे बाजूलाच आहे. तर बस पण बोलणार नाही बोलणार, बस नाही बोलणार, सगळं काउंट टाकेल. तिला सध्या चांगला नाही ते, कारण की तिला खोकला पण आलेला आहे ना. खोकला आला ना, जास्त काय नाही, जस्ट नॉर्मल डिनरसाठी चिकन तंदुरी आणि चिकन टिक्का आणि रोटीस, बाकी काय नाही. अजून बघू काय लागलं तर, नाही तर मग एवढंच डिनर करून आपण पटपट निघणार आहे. पूजेला व्यवस्थित जेवण देते नंतर मला. हे तिला ऍक्च्युली मी रोटी पाहिजे, रोटी असे डिप करून आता बस झालं, बसा खाली. तिला जर अशी पण दिली ना रोटी फक्त, तर तशी नको आहे विदाऊट ह्याची, नाही खाली बघितलं. हे तिला प्रॉपर मसाला सोबत पाहिजे काय पटू ते. दोघांनाही कंटाळा आला आम्हाला, कारण की मस्ती थांबता थांबत नाहीये. काय घ्यायचं अजून पाहिजे रे? नको नको नको, बस पाणी. अरे डोळा पुसते, तोंड पुसते, तोंड पुस. हा तसं 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 सगळं प्लेट वीट मध्ये पाय वायचे पकड मी हात धुवून घेतो. जेवण वगैरे झालं आणि अजून दो दोच चालू आहे. आता तिला बडीशेप पाहिजे आहे, पण मी ते तिला देणार नाही, कारण की ते गोड आहे, तिच्यासाठी चांगलं नाही आहे. तर एक पान घेतो जस्ट, गोड पान पूजासाठी.
कारण की मी खाणार नाही, माझं पोट फुल झालंय. ते खात बसलो की अजूनच मग अजून कच्चं होईल पोट, त्यासाठी जस्ट एकच. स्वतः हॉटेलमध्ये झाले बडीशॉप घ्यायला, कारण की तुझी बडीशॉप घेण्याची इच्छा राहून गेली होती. तर जिद्दी आहे ना, टेबलाच्या इथे गेले बडीशेप आणायला. टेबलाच्या इथे गेले ती बडीशेप आणायला. चला आता बस झालं. परत आज चाललेली बडीशॉप दिली त्यांनी तिच्यासाठी, तरी परत आज चालली. अरे बेटा एवढा तर मी पण